Uh, dear student, today and onwards uh, we will study the general purpose utilities. So, general purpose utilities means what Linux operating system provides a user some frequently used commands, and that comes under general purpose utilities. So this utilities means this commands actually uh, we can handle linux operating system in a two way graphical user interface as well as command line interface but in this year we are mostly using command line interface using command line we I mean, header linux operating system so these are the inside the general purpose utilities it having a numbers of utilities इन अनदर वर्ड्स ॲक्च्युली कमांड्स यूजिंग दॅट कमांड्स की वी आर के गिविंग द इन्स्ट्रक्शन्स टू द लिनक्स ओके अँड द वी आर गेटिंग द फॅसिलिटीज ओके बघा जनरल पर्पज युटिलिटीज म्हणजे काय तर लि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरती साहजिकच ती आपण दोन प्रकारे वापरू शकतो ग्राफिकल युजर इंटरफेस आणि दुसरी आहे कमान अँड इंटरफेस तर आपण ग्राफिकलवरती खूप कमी काम करणार आहोत कमांड लाईनवरती काम भरपूर करणार आहोत तर कमांड लाईनचा उपयोग करून आपण लिनक्सवरती काम करणार आहोत तर जनरल पर्पज युटिलिटीज म्हणजे काय बघा तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमनं सर्वसाधारणपणे सगळ्यांची जी काही कामं असतात ती कामं करण्यासाठी म्हणून ज्या कमांड्स पुन्हा पुन्हा लागतात फ्रिक्वेंटली युज्ड कमांड्स या सगळ्या जनरल पर्पज युटिलिटीजच्या आत्मेने घेतलेल्या आहेत किंवा त्या संदर्भांना त्या बघितल्या जातात तर या कमांड सारख्या सारख्या उपयोगाला येतात तर त्याच कमांड आपण इथं आता अभ्यासणार आहोत ओके इन दॅट फर्स्ट वन इज द बॅनर सो बॅनर बॅनर ओके सो दिस बॅनर इज द कमांड दॅट इज वर्क विथ आस्की कॅरेक्टर्स मीन्स टू प्रिंट आस्की कॅरेक्टर अ सिंगल और A collection of character we call as a string to print it display uh, in a large letter. Okay, on a standard input, we use a banner command. Okay, so actually, this command is useful. Banner command is useful for the user. Okay, uh, to get the another user's intention on a text, it is the best way. Banner is command. Hai, he command आपल्याला आजती कॅरेक्टर माहिती आहेत अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हा जो एका टेबल आहे या टेबलमध्ये जे काय कॅरेक्टर्स आहेत स्मॉल ए टू झेड कॅपिटल ए टू झेड के तसेच झिरो टू नाईन असतील किंवा स्पेशल सिंबल्स हॅश क्वेश्चन मार्क्स सिंगल कोटेशन डबल कोटेशन या प्रत्येकासाठी कोड आहे तर अशी या टेबलमध्ये जी काही कॅरेक्टर्स येतात ती सगळी कॅरेक्टर्स बॅनर के एक कमांड जी आहे ती ती की ती कमांड काय करू शकते ते सगळे कॅरेक्टर्स लार्ज लेटरमध्ये दाखवण्याचं काम बॅनर करतं याचा फायदा हाच की एखाद्याला तुम्हाला काहीतरी दर्शवायचं आहे सुचवायचं आहे तिकडे लक्ष तुम्हाला घेऊन जायचं असेल तर हे मोठ्या लेटरच्या आणि आकर्षक असे दाखवण्याचं काम करतं तर इथं आपण जर बघितलं एक्झाम्पल पहिलं जर पाहायला गेलं तर बघा की एक ते शून्य एक दोन तीन असे टोटल शून्य म्हणजे टोटल दहा आकडे आहेत ओके हे दाखवण्याचं काम ओके इथं करतोय त्यासाठी आपण हे बघा इथं कमांड दिलेलं आहे इथे दिले बघा बॅनर नंतर एक पासून शून्यपर्यंत म्हणजे टोटल दहा आकडे हे ते दाखवतं अशा प्रकारे तुम्ही अप्लाय केलात तर इथं एक पासून शून्य म्हणजे दहापर्यंत ते काय कर करतं तुम्हाला दाखवतं मोठ्या लेटरमध्ये अक्षर आपल्याला आकर्षित असं दाखवतं ओके म्हणजे एक ते शून्य ओके इथे दुसरा एक्झाम्पल आपण बघूयात सेम बॅनर जेव्हा तुम्ही अप्लाय करता येतात की गिग्स फॉर गिग्स ओके गिग्स फॉर गिग्स हे बॅनरचा उपयोग करून जेव्हा आपण प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो सो की वेन वी आर अप्लाईंग मोर दॅन टेन कॅरेक्टर्स ओके टू शो यूजिंग बॅनर ऑन अ स्टँडर्ड आउटपुट स्टँडर्ड आउटपुट मीन्स स्क्रीनवरती तुम्हाला दाखवायचं असेल डिस्प्लेवरती तर काय होतं फर्स्ट की okay, जे काही तुम्ही बघा मी इथं इथे दिलेलं आहे बघा बॅनर दिसेल तुम्हाला बॅनर गिग्स फॉर गिग्स असं दिसतं ह्यामध्ये जी डबल ई के एस ही लहान अक्षर आहेत ओके दोन कॅपिटल जी आहे त्याच्यामध्ये गिग्स फॉर गिग्स मतलब जी जी कॅपिटल बाकी सगळे स्मॉल आहे जेव्हा तुम्ही हे अप्लाय कराल तेव्हा साजिकच तुम्हाला काय दिसतं बघा ओके तर सगळीच अक्षर तुम्हाला एकतर कॅपिटलमध्ये दिसतात आणि पहिली सुरुवातीची फर्स्ट ओके दुसरं काय घडतं सगळे अक्षर कॅपिटलमध्ये दिसतात दुसरं एक घडतं की सुरुवातीची दहाच अक्षर ओनली के बाय डिफॉल्ट ओके फर्स्ट टेन कॅरेक्टर्स इट शोज ओके बघा पहिली दहाच कॅरेक्टर ते शो करतं बाकीचे ते दे, दॅट इट टोटल स्कीप जर बघितलं आपण गिग्स फॉर गिग म्हणजे काउंट करायला लागलो आपण पहिली ओके okay, तर बघा इथं मोजलात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तुम्हाला दिसतील बघा बाकी उरलेलं जे काय आहे तसं पाहायला गेलं तरी या गिग्स फॉर गिक्समधलं ई केस की हे उडतं हे ते दाखवत नाही मीन्स वेन वी अप्लाय द बॅनर फर्स्ट ऑफ ऑल इट शोज ऑल दॅट टेक्स्ट इन अ कॅपिटल अँड अनादर वन ओनली फर्स्ट टेन लेटर इट डिस्प्लेस ऑन द स्क्रीन इफ एनी युजर वॉन्ट ऑल दॅट लेटर दॅन यू हॅव टू स्पेसिफाय द स्पेस बघा इथे थर्डमध्ये जर तुमची इच्छा आहे की नाही मला दहापेक्षाही जास्त पाहायचे आहेत पाहिजे आहेत मला डिस्प्ले करायचे आहेत तर एक करावं लागतं तुम्हाला स्पेस द्यावं लागतं जसं इथं बघा एक्झाम्पल थ्रीमध्ये गीक्स फॉर गिक्स याच्यामध्ये एस नंतर ई एफमध्ये स्पेस आहे आर नंतर जीच्यामध्ये स्पेस आहे सेम इथं जर तीच तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला इथं दिसेल बघा बॅनर गिग्स फॉर गिक्स असं दिलेलं आहे ओके तर इथं स्पेस दिसतो बघा जेव्हा तुम्ही स्पेस द्याल तेव्हा दहापेक्षा स्पेसिसच्यामुळे विभागणी करतं आणि अशा प्रकारे तुम्हाला उत्तर दिसतं नेक्स्ट आहे बघा कॅल ओके आता कॅल किंवा कॅलेंडर ह्याच्यावरतीच तुम्हाला लक्षात येतं ओके कॅल सो धीस कॅल कमांड इज ॲक्च्युली यूज्ड के टू गेट व्ह्यू ऑफ द कॅलेंडर मीन्स यूजिंग धीस कॅल कमांड ओके यूजर यूजर गेट ओके करंट नेक्स्ट ऑर प्रिवियस मंथ्स कॅलेंडर ओके बघा ही जी ही कमांड आहे कॅल क्याल, किंवा कॅलेंडर ह्याचा उपयोग युजरला कॅलेंडर पाहण्यासाठी म्हणून होतो युजरला कॅलेंडर पाहण्यासाठी म्हणून होतो इम्मिडिएट तुम्हाला ते कुठल्याही आत्ता चालू है चालू आहे त्या महिन्याचं असेल किंवा पुढच्या किंवा मागच्या कुठल्याही वर्षाच्या कुठल्याही मंथचं तुम्ही कॅलेंडर तात्काळ बघू शकता इमिडिएटली बघू शकता ओके okay, तर कॅल कमांडचं काय आहे बघा इन कॅल कमांड ओके okay,

कॅल मी अप्लाय तर त्याने काय द्या दिले तर दोन हजार अठरा म्हणजे त्या जेव्हा तो कॅल अप्लाय त्या वेळचा महिना कुठला होता दोन हजार अठरा ओके सेम मी तुम्हाला हे दोन हजार अठरा आहे मी जे स्वतः अप्लाय केले ते तुम्हाला मी दाखवतो माझ्या मशीनवरती ओके बघा हे बघा मी त्या अप्लाय केलेलं आहे कॅल ही कमांड आहे उबन मी अप्लाय केलं आहे बघा इथे दिसेल तुम्हाला मी जेव्हा कॅल अंदाज बघा इथं पहिल्या यालाच कॅल दिसेल पहिला इथं कॅल अप्लाय केलं तर त्याने काय दाखवलं बघा जुलै म्हणजे मॅ ॲक्च्युली मी मागच्या वर्षी हे रिझल्ट काढलेले आहे मागच्या महिन्यामध्ये रिझल्ट काढलेले आहेत तर मागच्या महिना त्याच्यामधलं कॅल दिले मी फक्त एंटरप्रेस केलं आहे मागचा महिना साजिकच जुलैचा सा। ओके सा। आता ऑगस्ट सुरू आहे तर ते तेव्हा जुलै म्हणजे जो करंट मंथ फक्त तुम्ही कॅल अप्लाय करताय विदाऊट एनी ऑप्शन वेन यू अप्लाय कॅल दॅन इट शोज बाय डिफॉल्ट दॅट करंट मन्स कॅलेंडर तर त्या मनसं आता जुलै टू थाउजंड ट्वेंटी ह्या मनसेचं कॅलेंडर दाखवतं ओके जर तुम्हाला स्पेसिफिक हवं आहे म्हणजे मी ॲक्च्युली कॅल हे अप्लाय केलं तेव्हा डेट किती होती ट्वेंटी फाय होती बघा म्हणून ट्वेंटी फाय हे जरा हे झालं बघा हायलाईट झाले बघा ट्वेंटी फाय ओके ते पण तुम्हाला ते दाखवतं की याचची डेट पण दाखवतं दुसरं पाहायला गेलं आपण ओके तर बघा ओके तर दुसऱ्यामध्ये इथं मी अप्लाय केलं बघा कॅल झिरो नाईन टू थाउजंड एटीन ओके जर तुम्हाला विशिष्ट okay. एका मंथचं कॅलेंडर बघायचं आहे दोन हजार अठरा ना नऊ ह्याचं जर तुम्हाला बघायचं तर ॲक्च्युली नऊ म्हणजे कोणता महिनाचा सप्टेंबर महिन्याचं दोन हजार अठराचं तुम्हाला कॅलेंडर बघायचं आहे तर ते पण तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे ओके तर इथे ते दाखवतो सप्टेंबर दोन हजार अठरा म्हणजे एका सिम्पल कॅल कमांडला तुम्ही ते फक्त स्पेसिफाय करायचं आहे ते तुम्हाला इमिडियट दर्शवतं मीन्स हिअर हो ऑन अ कॅल वी कॅन अप्लाय months as well as year okay next one there is cal hyphen three okay this one is a cal hyphen when you apply cal hyphen three okay so what happen when you apply cal then hyphen three okay this hyphen three is indicate current month current month as well as K, uh, next and previous month बघा हे है, हायपन थ्री दिला तेव्हा तर ते काय कशा प्रकारे काम करतं तर ते आत्ता महिना कुठला सुरू आहे तर जुलै हा सुरू आहे तर ते काय करतं की करंट मंथ म्हणजे आजची तारीख इथे दिसते बघा ट्वेंटी फायच दिसतं तुम्हाला की हा जुलै महिना त्याच्या मागचा महिना कुठला प्रिव्हियस मंथ कोणता होता जून आणि ॲज वेल एज कुठला होता ऑगस्ट याच्या पुढचा तर कॅल हायपन थ्री तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ते तीन महिन्यांचं कॅलेंडर दाखवतं तीन महिन्यामध्ये आत्ता जो सुरू आहे तो महिना त्याच्या मागचा महिना त्याच्या पुढचा महिना म्हणजे हे कशासाठी तर कधी कधी एखादा मॅनेजर असेल किंवा त्याला जर डेट्स जे असतील मागच्या पुढच्या महिन्यातल्या त्याला जर बघून जर काहीतर प्लॅन्स करायचे असतील ठरवायचे असतील तरी अशा प्रकारशी पण तो काय करू शकतो कमांड देऊ शकतो सेम अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये पण देण्यात आलेला आहे पहा सेम अशाच प्रकारे आहे हे फक्त एवढंच आहे का आहे की काही दोन हजार अठरा ओके okay, मागच्या ह्याच्या रिलेटेड आहे बाकी सेम त्या प्रकारेच त्याप्रकारेच आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता ओके नेक्स्ट कमांड इज द डेट कमांड ओके okay, सो डेट आपल्याला डेट कमांड साजिकच डेट शो करण्यासाठी आहे ओके okay, बट दिस दि कमांड इज व्हॅरी ॲक्च्युली दिस कमांड डेट कमांड Obviously, it is used to display the system net and time, but uh, this command's result, okay, or this command work differently with the different users or different account. Means, if you are super user, then it come it work differently, and if you are normal user, then it work differently. Okay, but when you are a normal user and when you apply a date command, then it show only

वापरणारा कोण आहे अकाउंट कोणाचा आहे त्याच्यानुसार काम करते समजा तुम्ही नॉर्मल युजर आहात तर ही कमांड तुम्ही वापराल मी तुम्हाला ते दाखवेन आउटपुटला पण डेट जेव्हा तुम्ही वापराल कमांड तेव्हा फक्त तुम्हाला डेट दाखवते त्या दिवशीची डेट दाखवते त्या सिस्टीमची डेट दाखवते ओके पण जेव्हा तुम्ही ही कमांड जेव्हा तुम्ही जर सुपर युजर असाल किंवा रूट युजर असाल तेव्हा तुम्ही हीच कमांड डीट डेट कमांडचा उपयोग करून त्या सिस्टीमची डेट सेट करू शकताय बदलू शकताय पण नॉर्मल युजरला डेट सेट करता येत नाही ओके त्यासाठी तुम्हाला सुपर युजर असावं लागतं ओके तर ते पाहूयात त्याला पण तुम्ही ऑप्शन्स आहेत ते पण तुम्ही देऊ शकता ओके तर ते पाहूयात आपण बघा इथं मी ते अप्लाय केलेलं आहे मागच्याच कॅल कमांडमधलं बघा जर मी कॅल ट्वेंटी ट्वेंटी असं दिले की जर कॅल कमांडचा उपयोग करून तुम्ही कॅलेंडर बघू पण शकता आहे तर ट्वेंटी ट्वेंटी याचा अर्थ असा की दोन हजार वीसचं फक्त कॅल आणि इयर फक्त दिलात तर पूर्ण वर्षाचं कॅलेंडर ते दाखवतं हा एक कॅलचा आहे ओके तर आपण डेट कमांडकडे जातो आहे ओके तर डेट कमांड आपण बघूयात इथे मी डेट कमांड अप्लाय केले जेव्हा पहिल्यांदा मी डेट कमांड इथे सुरुवातीला दिसते तुम्हाला जेव्हा डेट अप्लाय केले तेव्हा ते दाखवते की संडे जुलै ट्वेंटी सिक्स ओके ते डेट दाखवते त्या दिवशीची जी थे। काय ते सिस्टीमची डेट असेल करंट डेट ऑफ दॅट सिस्टीम हे दाखवतं ओके त्याच्यानंतर म्हणजे ज आता इथं जे दिसते बघा तुम्हाला बघा ओके हे जे डेट दिसतं ओके जर तुम्ही नॉर्मल युजर्स म्हणून काम करत असाल तर त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा मी ते तुम्हाला सुडो वापरलं आहे बघा सुडो डेट सुडो याचा अर्थ सुपर युजर डू दिज सुपर युजर जो काय त्याची मी परवानगी घेतले आणि नंतर मी डेट वापरले तर हे काय दर्शवतं तर इथं मी डेट सेट करतो आहे म्हणजे तुमची डेट अगोदर किती आहे तर सव्वीस जुलै आहे संडे आहे त्या दिवशी आणि मी आता ती बदलतो आहे की डेट सुपर युजरचे डेटचा उपयोग करून कमांडचा तर ह्याच्यामध्ये असं जे आहे या डेटनंतर तुम्हाला झिरो सिक्स जो दिसते झिरो सिक्स हे जे तुम्हाला दिसते झिरो सिक्स हे तुम्हाला मंथ इंडिकेट करतं त्याच्यानंतर पुढं झिरो फोर हे जे दिसतं हे डेट इंडिकेट करतं झिरो फोरच्या पुढं झिरो थ्री आहे हे टाईम दर्शवतं त्याच्या पुढं झिरो फोरच्या पुढं झिरो थ्री झिरो फोर ओके झिरो फोर जे आहे हे मिनिट्स दर्शवतं ओके आणि त्याच्यानंतर टू थाउजंड एटीन हे इयर दर्शवतं ओके तर इथं बघा हे प्रकारे कसं कर काम करतं आहे <coughs> इथं हे डेट सेट करते डेट सेट करताना साजिकच मंडे जून ओके म्हणजे झिरो सिक्स हे जून आहे इथं आपलं थोडीशी कल्पना येईल की इथं सेट करते बघा मागच्या याला काय आहे जुलै आहे इथं मंडे ओके जून ओके त्याच्यानंतर चार इथं जे तुम्हाला दिसते बघा इत इथं जे दिसते तुम्हाला साजिका झिरो फोर दिसते बघा ओके हे झिरो फोर इंडिकेट करते काय तर डे ओके त्याच्यानंतर झिरो थ्री झिरो फोर ओके इथं जे दिसते तुम्हाला झिरो थ्री झिरो फोर हे जे काय आवर्स आणि मिनिट्समध्ये टाईम आहे आणि टू थाउजंड एटीन इथं जे तुम्हाला दिसते टू थाउजंड एटीन हे ते दाखवतं की इयर सेट करते ओके परत सेम मी कमांड परत वापरले बघा परत डेट सेट करण्यासाठी म्हणून ओके डेट इथे दिले परत झिरो सेवन ओके झिरो सेवन झिरो ट्वेंटी सिक्स म्हणजे काय मंथ नंतर डेट ओके okay, नंतर ट्वेंटी फोर ट्वेंटी वन हे टाईम आहे ओके ट्वेंटी वन हे टाईम okay, नंतर झिरो झिरो ओके त्याच्यानंतर झिरो झिरो हे मिनिट्स आहेत नंतर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीस ओके तर इथे बघू शकता तुम्ही ट्वेंटी सिक्स ट्वेंटी वन ओके ट्वेंटी वन कस है ट्वेंटी फोर आवर्स है विचार करना स विचार करना टाइमिंग है ट्वेंटी वन ओके हा प्रकार संडे जुलाई मे तुम्हें अशा प्रकार ही डेट कमांड शकता ओके हि जी का डेट कमांड है सो दिस डेट कमांड इज वर्क डिफरेंटली विथ डिफरंट यूजर्स अकाउंट इफ इट इज अ नॉर्मल यूजर देन इट ओनली शोज द डेट एंड इफ इट इज सुपर यूजर देन यू कैन चेंज द डेट बगा ही जी का कमांड है हि कमांड है, दोन प्रकारे काम करते जर तुम्ही नॉर्मल यूजर असाल तर ही कमांड फक्त डेट दाखवण्याचं काम करते तुम्ही डेट सेट करू शकत नाही पण जर तुम्ही सुपर युजर असाल तर तुम्ही किंवा सुपर युजरची तुम्हाला परवानगी असेल तर तुम्ही डेट पण काय करू शकता सेट करू शकता ओके आता ह्याच्या पुढचा पॉईंट आहे बघा नेक्स्ट पॉईंट इज अ बी सी बी सी मीन्स इट इज ॲक्च्युली अ बेसिक कॅल्क्युलेटर बी सी दॅट इज ॲब्रिवेशन ऑफ बेसिक कॅल्क्युलेटर बेसिक कॅल्क्युलेटर मीन्स दिस इज यूज टू परफॉर्म ओनली बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर तुम्हाला मूलभूत अशी गणित प्रक्रिया करायची असतील अंकगणितावरती कामं करायची असेल तर त्यासाठी म्हणून हे बेसिक कॅल्क्युलेटर दिलेलं आहे हे ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर नाही आहे किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेटर नाही आहे बेसिक कॅल्क्युलेशन करण्यासाठी मल्टिफिकेशन डिव्हिजन सबस्ट्रॅक्शन अशा छोट्या छोट्या स्क्वे त्याचा आपल्याला पावर काढायचा असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी बेसिक कामं करण्यासाठी बेसिक कॅल्क्युलेटर दिलेलं आहे ओके सो हाव इट वर्क्स ॲक्च्युली तर हे प्रकारे काम करते जेव्हा तुम्ही बी सी द्याल शेल प्रॉम्डवरती ओके okay? तर तुमच्यासमोर काहीच दिसणार नाही लक्षात ठेवा ओके विदाउट आर्ग्युमेंट फक्त मी बी सी देल तेव्हा ओके तर काहीच दिसणार नाही ना ओके तर कंट्रोल तर बघा इथं तुम्हाला मी दाखवत होते प्रॅक्टिकलीच इथं मी जे अप्लाय केलेलं आहे ते इथं आहे बघा बी सी दिसेल तुम्हाला बी सी बी सी दिला आणि एंटरप्रेस केलात की ते दाखवतं पुढचं जे काय बी सी नेक्स्ट लाईनला आहे बघा वन झिरो सिक्स नाईंटी फाय हे जे काय आहे हे जे फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन आहे बघा इथं इथे दिसेल तुम्हाला फ्री एफ एस एफ ओके फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशननं ओके okay, हे ॲक्च्युली डेव्हलप केलेलं आहे म्हणजे जी एन यू का जे काय आहे त्यांच्या संदर्भात आहे ती माहिती देतं ओके हे माहिती येतं म्हणजे एवढं तुमच्यासमोर सगळं दिसतं वॉरंटीपर्यंत दिसतं की ते सगळं तुम्हाला दिसतं आणि पुढच्या लाईनला येतो आणि कर्सर ब्लिंक होत राहतो ब्लिंक झाल्यानंतर मी इथं पुढं दिले बघा तुम्हाला इथे दिसते बघा थ्री फोर नाईन इन्टू ट्वेंटी थ्री हे मी दिले थ्री फोर नाईन इन्टू ट्वेंटी थ्री हे असं दिले मी मल्टिफिकेशन करायचं आहे मला मग त्याच्या पुढं आपण द्यायचं म्हणजे अशा प्रकारे दिसतं असं पड असं दिस वॉरंटी पण दिसतं असं असं दिसल्यानंतर जे तुम्हाला माहिती आहे मी की काय करायचं असेल तर तुम्ही द्यायचं ते मी इथे दिले इथे दिले थ्री फोर नाईन इंटू ट्वेंटी थ्री हे मला कॅल्क्युलेशन्स पाहिजेत मला मल्टिप्लिकेशन याचं पाहिजे मग दिलं ते मी हे दिल्यानंतर एंटरप्रेस करायचं ॲटोमॅटिकली एंटरप्रेस केल्यानंतर तुम्हाला एट झिरो टू सेवन म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन करून ते रिझल्ट तुम्हाला दाखवतो दुसरं पण आहे बघा मी इथं पण दिले तुम्ही एका वेळी एकच ऑपरेशन करू शकता असं नाही आहे तुम्ही एकापेक्षा जास्त पण ऑपरेशन करू शकता इथे दिले मी ते ट्वेंटी थ्री इंटू थर्टी फोर हे दिले नंतर सेमीकॉलन दिलं आहे सिक्स्टी सेवन इन मायनस ट्वेंटी थ्री परत सेमीकॉलन दिला आहे फोर रेस टू फोर म्हणजे पावर फोरची परत फोर हे दिले हे दिल्यानंतर एंटरप्रेस केलं हे दिल्यानंतर एंटरप्रेस केल्यानंतर त्याने ॲटोमॅटिकल दाखवले बघा ट्वेंटी थ्री इंटू थर्टी फोर सेवन एट टू हे दाखवले पहिल्या लाईनला नंतर सिक्स्टी सेवन ट्वेंटी थ्री फोर्टी फोर हे दिले आणि फोर रेस टू फोर हे टू हंड्रेड फिफ्टी सिक्स हे दाखवलं आहे ओके म्हणजे अशा प्रकारे हे बेसिक कॅल्क्युलेटर काम करतं म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन्स करायचं असेल बेसिक तर तुम्ही ही अशा प्रकारे पण देऊ शकता आणि इथून तुम्हाला बाहेर पडायचं असेल ओके करसर परत का म्हणजे टू फिफ्टी सिक्स हे दिसतं आहे तुम्हाला इथं आणि ह्याच्यानंतर पण ओके तुमचं कॅल्क्युलेशन झालं आता संपलं काही कॅल्क्युलेशन करायचे नाही आहेत अशा वेळी जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर काय प्रेस करायचं कंट्रोल आणि डी प्रेस करायचं मी तर कंट्रोल डी प्रेस केलं आहे टू फिफ्टी सिक्सनंतर नंतर कंट्रोल डी प्रेस केलं आहे म्हणून मा माझ्या मा मला हा जो काही आहे प्रॉम्प्ट हा दिसतोय म्हणजे डॉलर यांचे दिसतं आहे ते प्रेस केल्यामुळे तर तुम्ही तिथंच राहता एंटर प्रेस कराल तर कर्सर पुढं 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 येतो पण बी सी ह्या कॅल्क्युलेटरच्या बाहेर जात नाही तिथून बाहेर जायचं असेल तर तुम्ही कंट्रोल प्लस डी द्या ओके